झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याची वणवण सुरू असताना दुसरीकडे मात्र लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचं दिसतंय। बारवी डॅम मधून मुरबाड एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही 20 ते 25 ठिकाणी फुटली आणि त्यातून हे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। एमआयडीसीचे अधिकारी मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात। 10 वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली ही 16 किलोमीटरची पाईपलाईन गंजलेली आहे, मात्र यावर उपाययोजना करण्यापेक्षा एमआयडीसीचे अधिकारी मात्र इतर कामातच मशगूल आहेत। पाण्याच्या प्रश्नाकडे सरकारी पातळीवर कसं पाहिलं जातं याचं हे उत्कृष्ट उदाहरणच म्हणायला हवं। बारवी डॅम मधून मुरबाड कडे जाणारी पाईपलाईन ती 8 ते 10 ठिकाणी फुटलेली आहे। या रस्त्याने 10 ते 15 दिवस मी सतत प्रवास करत आहे, तर 15 दिवसापासून ही जाईन फुटलेली आहे। तर या फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गलती होते। पाणी टंचाई असल्यामुळे खेडेगावांना पाणी पियायला मिळत नाही, तर इथे वेस्ट मोठ्या प्रमाणात पाण्याची गलती होत आहे। ही तात्काळ गलती थांबवावी। झी 24 तास एक पाऊल पुढे।